एन न्यूज चैनल की ओर से एक नया विषय और एक नई सोच के साथ समस्या प्रभाग की इस नए शोध विषय को लेकर आए हैं हिंगन शहर के अनेक समस्याओं को सामने लाने का प्रयास किया जाएगा आज हमने समस्या प्रभाग की इस मिशन में प्रभाग क्रमांक 12 के नागरिकों की समस्या के बारे में नागरिकों से रूबरू हुए हैं प्रभाग 12 में मुजुदार वार्ड राम मंदिर वार्ड निशानपुरा वार्ड और शास्त्री वार्ड आता है आज हमने समस्याग्रस्त शास्त्री मुजुदार वार्ड के नागरिकों की समस्याओं को आगे लाने का प्रयास किया है इस समस्याओं को प्रशासन तक पहुंचाने का प्रयास भी किया जाने वाला है आने वाले दिनों में शहर के विभिन्न प्रभागों के समस्याओं को प्रभाग की समस्या इस मिशन द्वारा इन बी न्यूज चैनल द्वारा आगे लाया जाएगा चैनल प्रभाग क्रमांक बारह समस्या आपण हा प्रभाग क्रमांक बारामध्ये आपल्यापर एक ताई आहे त्यांना विचारू काय समस्या आहे ह्या प्रभागामध्ये भरपूर समस्या आहे अशी खंत किंवा असे नि निवेदनही देण्यात आले होते त्याचबद्दल या ताईला विचार ताई मला सांगा तुम्हाला काय त्रास आहे ते आम्हाला इथं नाल्या वगैरे आहे आमच्या घराच्या आजूबाजूला त्या नाल्या साफ करायला कोणी येत नाही आणि त्या नाल्याचं पाणी प्यायच्या नळा जाते ते जंतू जाते त्याचं ते बी आम्हाला पाणी तसंच प्यावं लागते आणि घरात मला सांगा याबद्दल कधी आपण माझी नगरसेवक किंवा प्रशासनाला याबद्दल तक्रार केली का हो केली ना कितीतरी वेळा नगरपालिकेमध्ये जाऊन अर्ज दिलं आणि प्रेसिडेंट साहेबांकडे बी मेंबर लोकांकडे बी बोलली पण कुणी येऊन पाहत नाही आपली समस्या जे आहे ते म्हणजे पूर्ण परिपूर्ण निराकरण नाही झालं किंवा समस्या हल नाही झाली का नाही नाही झालीच नाही आतापर्यंत येऊन पाहिलेच नाही आणि झाली पण नाही केली पण नाही आतापर्यंत आपली काय मान मागणी आहे प्रशासनाकडून प्रशासनाकडून काय मागणी आहे माजी नगरसेवक हो आहे तिथं आता त्या पदावर नाही प्रशासनाकडून आपली काय मागणी आहे तर त्यांनी यावर आमच्या ज्या समस्या आहेत त्या दूर करावं गरीब लोकांकडे हे लोक पदावर बसतात पण काही लक्ष देत नाही एकूणच आपण प्रभाग क्रमांक बारामध्ये आलो समस्या प्रभागाची हा विषय घेऊन तिथल्या इत ज्या जनतेच्या समस्या ज्या सुटल्याच नाही किंवा प्रशासनाकडून जे आपण त्यांनी या समस्येबद्दल जे प्रशासनाकडे निवेदन दिलं किंवा तक्रार केली परंतु प्रशासनाकडूनही समस्या ज्या आहे पूर्ण झालेल्या नाही अशीच परिस्थिती प्रभाग क्रमांक बारामध्ये दिसून येऊन राहिलेली आहे प्रभाग क्रमांक बारामध्ये समस्या प्रभागाची हा विषय घेऊन इन बी सी एन न्यूज चॅनलकडून तेव्हा समस्या प्रभागाची ह्या विषयात प्रभागाच्या अनेक नागरिकांना आपण समस्येबद्दल विचारणार आमच्याबरोबर एक प्रतिष्ठित नागरिक आणि ज्येष्ठ नागरिक आहे त्यांच्याशी विचारूया काका मला सांगा या प्रभागात काय समस्या आहे आपल्याला कोणत्या समस्या जाणवत आहे ह्या पूल होते चोकप आणि असे पाच सात घरात पाणी घुसते याच्याबद्दल आपण माजी नगरसेवक किंवा आपले जे नगरसेवक होते त्यांना कधी के तक्रार केली किंवा प्रशासन आहे नगरपालिका आहे त्यांच्याकडे किंवा तक्रार केली कधी नगरसेवक होते पाच वर्षापासून इकडे आलेच नाही प्रशासनाकडं नगरपालिकेकडे कधी तक्रार केली याबद्दल हो केलेली आहे तर नगरपालिकेकडून आपलं समाधान नाही झालं किंवा आपली जे समस्या होती ते निराकरण झालं नाही किंवा सॉल्व्ह नाही झाली बनू म्हणे पूल दोन म्हणे थांबा म्हणे एक दोन महिने थांबा म्हणे आता पाच वर्षाचा कार्यकाळ होता जवळपास कार्यकाळही नगरसेवकाचा संपला आहे तुमची समस्या जे आहे खतम नाही झाली का नाही झाली खतम तर काय म्हणणं आहे तुमचं आता ह्या प्रशासनाने किंवा नगरपालिकाले आमच्या माध्यमातून काय म्हणणं या पूल आणि नाल्या बनल्या पाहिजे बा याचा आम्हाला त्रास आहे एकूणच प्रभाग क्रमांक अकरामध्ये आला समस्या भरपूर आहे लोकांची नाराजी आहे ज्या समस्या होत्या त्या पूर्ण नाही झाल्या अशीच परिस्थिती प्रभाग क्रमांक बारामध्ये दिसून राहिलेली आहे प्रशासनाकडून मागणीसुद्धा केल्या जात आहे की आमच्या समस्या ज्या आहे दूर करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे क्रमांक बारामध्ये एन बी सी एन चॅनलकडून नवीन सदर घेऊन समस्या प्रभागाची हा विषय घेऊन तेव्हा आपल्याबरोबर एक दादा आहे त्यांना विचारू प्र प्रभाग क्रमांक बारामध्ये काय समस्या आहे दादा मला सांगा ह्या प्रभागात काय समस्या आहे माझी समस्या ह्या नाल्या निघत नाही बराबर रोड आहे नाही लहान मुला त्रास होते पुन्हा मी मागं माझे प्रेमपसंतीने आले बागेसाहेबाकडा त्याला मी दाखवलं प्रेम प्रेमपसंती आली माझ्याकडे हे लाईट बा बनलं ला, एक लाईट डिटाय म्हणलं एक लाईट डिटाय म्हणलं आमच्याकडे लाईट आहे ना बाबा ह्या रोडनं मी तपश्या आम्ही ड्युटून येतो अंधारायचे तिकडं ह्या रोड बरोबर आहे नाही पाठीमागच्या रोड बरोबर हाय नाही पूर्ण आल्या प्या काय आमच्या घराकडे कचरे काही नाही एक मिनिट आपल्याला आप काय म्हणणं आहे आपण याबद्दल तक्रार नगरसेवक जे माजी नगरसेवक होते किंवा जनप्रतिनिधी त्याच्याकडे तक्रार केली त्याच्यानंतर हे आपलं समाधान झालं नाही तर आपण याबद्दल प्रशासनाला काय म्हणणं आहे किंवा कुठला संदेश देणार आहे आमच्या माध्यमातून तुम्हाला संदेश आता मी आता त्या दिवशी गेलतो मी बागे घेऊन सांगा ठीक आहे म्हणे कम्प्लीट करू म्हणे ते म्हणे नगरपालिका आम्ही गेलो तर म्हणे टा लाईटं यायच्या म्हणे ठीक आहे बावला आम्ही ह्या जमाला कमसे कम दोन वर्ष झाले मी गेलो कम्प्लीट केली आहे तर अजून काय आम्हाला तकडा काय भेटली नाही एकूणच आपण नाराजी आपली नाराजी आहे प्रशासनाकडे नाराजी आहे आमच्याला आमचे कामं काही होत नाही बरोबर लहान मुलां आमचा त्रास आहे नाल्या निघत नाही बराबर रोड काही हाय नाही आमच्या वाड्यातले पाण्याची सुविधा भरपूर आहे आमच्या वाडामध्ये पण छोट्या मालाला छोट्या मुलाला त्रास होते आम्हाला बी त्रास होते आम्ही ड्युटून येतो रात्री रात्री लाईट राहत नाही इकडे काळा एकूणच प्रभाग क्रमांक बारामध्ये जेव्हा आपण आलो समस्येचा डोगर आहे जनप्रतिनिधी माजी जनप्रतिनिधी जे माजी नगरसेवक होते त्यांनी लक्ष नाही दिलं किंवा प्रशासनही याच्याकडे लक्ष देत नाही आहे अशी परिस्थिती प्रभाग क्रमांक बारामध्ये नागरिकाकडून पाहायला मिळत आहे प्रभाग क्रमांक बारामध्ये एक नवीन सदर इनबीसीएन चॅनल कडून घेऊन समस्या प्रभागाची तेव्हा प्रभाग क्रमांक का बारामध्ये काय समस्या आहे नव युवकाकडून विचारूया मला सांग दादा या तुझ्या प्रभागात काय समस्या जाणवत आहे तुला जस कि हा रोड आहे त्या रस्त्यावरती जर बाईक येत आहे तर तिथे खंबे पूर्ण आडवे आलेले एकूण याच्याबद्दल जे माजी नगरसेवक होते किंवा प्रशासन आहे याच्याकडे तक्रार केली आपण तक्रार तर खूपदा केली पण कोणी येऊन बघतच नाही त्याच्यात आमची प्रॉब्लेम आहे का आपलं आपलं समाधान जनप्रतिनिधी किंवा प्रशासन किंवा माझी नगरसेवक हो यांच्याकडून नाही झालं असं म्हणणं आहे का नाही तर ते त्यांचं काम आहे ते लक्ष देणं लक्षच नाही देणार तर कामं कसं होणार आम्ही तर कम्प्लेट करतो पण ते कामं लक्षात नाही होत त्याच्यात आमची गलती तोडी नाही आता तर कचरा पडलेला आहे तरी कुणी दाखवा तिकडे दाखवा कचरा मला सांगा ज्या समस्या आहे आमच्या माध्यमातून प्रशासनापर्यंत आपण प्रशासनाला काय संदेश देऊ इच्छितात किंवा प्रशासनाला काय बोलणं आहे प्रशासनाला हेच बोलणं आहे की थोडं वार्डामध्ये येऊन कामं करावी आणि बघावं का कुठे कामं अडथळा आहे कुठं काय त्यांचं काम आहे की वार्डामध्ये येऊन सर्वांचं बघणं कुठं त्रास होतो लोकायला कुठं काय आहे ते बघणार नाही तर कामं कसे होणार एकूणच नविका दोन जेव्हा आपण समस्याबद्दल जाणून घेतलं प्रभाग क्रमांकमध्ये असंख्य समस्याचा डोंगर साचलेला आहे प्रभागात समस्या जास्त जैसे ते आहे अशीच परिस्थिती प्रभाग क्रमांक बारामध्ये दिसून राहिलेली आहे आपण आलो प्रभाग क्रमांक बारामध्ये एन बी सी एन चॅनलकडून एक नवीन सदर घेऊन समस्या प्रभागाची हा विषय घेऊन वारंवार लोकांच्या तक्रारी किंवा ज्या समस्या प्रभागात जाणवतात त्याबद्दल आपण अनेक प्रभागात जाणार आहोत यावेळेस आलो आपण प्रभाग क्रमांक बारामध्ये समस्या प्रभागाची हा विषय घेऊन ज्या ज्या प्रभागात किंवा ज्या परिसरात समस्या शहरात आहे तिथे तिथे आपण हे जे आहे आम स लोक जनतेच्या समस्या आम्ही आप आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रशासनापर्यंत जनप्रतिनिधीपर्यंत पोहोचवणार आहोत त्या समस्या प्रभागाची हा एक नवीन सदर घेऊन एन बी सी एन चॅनल कोण आलो आहोत कुणाच्याही समस्या किंवा कुठल्याही समस्या शहरात किंवा परिसरात असल्यास आम्हाला संपर्क साधा त्या समस्या जनतेच्या समस्या ज्या आहे प्रशासनापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न आमचा राहील प्रभाग क्रमांक बारा समस्या प्रभागाची हा सदर घेऊन एन बी सी एन चॅनलकडून आता आपण जे आहो मोता भवन आहे त्याच्या मा पाठीमागील परिसरात आहोत काही सडक या परिसरात आहोत आपण एका ठिकाणी पाहू शकता इथे किती डंपिंग स्टेशन आहे म्हणजे सध्या रोडच्या बाजूने जे आहे किती गलिच्छ परिस्थिती या प्रभागात झालेली आहे आपण पाहू शकता मेन रोडवर जो आहे कचरा कंट, कंट, डंपिंग स्टेशन बनवले गेलं आहे या याबद्दल नगरपालिका प्रशासनाकडून चांगल्या प्रकारे लक्ष दिल्या दिल्या जावं अशी मा अशी मागणी जी आहे नागरिकाकडून वारंवार होण्यात आली होत आहे परंतु समस्य या समस्येचं अजूनपर्यंत निराकरण किंवा समस्या दूर झाली नाही अशी नागरिकांची जे आहे नागरिकाचे म्हणणे आहे आपण म्हणजे मुख्य रोडवर कचरा संकलन हे नगरपालिकेनं करून ठेवलं आहे आम आम्हाला ह्या आमच्या माध्यमातून नगरपालिकेला हे हेच दाखवायचं आहे की बाबा आपण जे कचऱ्याची साफसफाई करता आपल्याकडं घंटागाडीची जे आहे सुविधा आहे बाकी सुविधा पण नगरपालिकाकडं कचरा संकलनासाठी आहे तेव्हा इचा प्रभाग क्रमांक बारामधील मोता चोक मोता भवन काही सडक या समस्ये या ठिकाणी मोठी समस्या निर्माण झाली आहे किंवा आमच्या माध्यमातून नगरपालिकेला हे म्हणणं आहे की लोकांना ज्या समस्या आहे त्या दूर व्हावं हीच एक विनंती नगरपालिका प्रशासनाकडून आमच्या माध्यमातून आहे एन बी सी एन न्यूज केली आहे हिंगणघाटचे